थँक्यू ब्रदर. मी यावेळेबद्दल परमेश्वराला अगदी मनापासून धन्यवाद देतो की त्याने अशा प्रकारे देवाच्या वचनाची घोषणा करण्याची संधी खानवेल ख्रिस्ती विश्वासी ब्रदर मंडळी जी गुजरात आणि महाराष्ट्र आणि गुजरातच्या बॉर्डरवरती आहे आणि त्या ठिकाणी मनहर ख्रिस्ती हे देवाचे सेवक सेवा करत आहेत आणि मागील आठवडा आणि हा आठवडा यामध्ये त्यांनी देवाच्या लोकांना वचनाचा मानना मिळावा म्हणून बऱ्याच देवाच्या सेवकांच्या द्वारे ही व्यवस्था केलेली आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया आणि त्या मंडळीमध्ये देव अधिक आशीर्वाद देव आणि अधिक चांगले कार्य त्या मंडळीकडून घडो अशी प्रार्थना सोबत मी मक्तापूर ख्रिस्ती विश्वासी मंडळी अहमदनगर तालुका नेवासा महाराष्ट्र या ठिकाणी 6 वर्ष झाले सेवेसाठी आलेलो आहे आणि मी अगोदर मोहना बेथेसदा ख्रिस्ती विश्वासी मंडळी कल्याण मोहने या ठिकाणी माझं तारण झालं तेथेच प्रभूमध्ये वाढलो आणि आता या ठिकाणी सेवा करत आहे आणि परमेश्वराने 6 वर्ष मला आणि माझ्या कुटुंबाला सांभाळलेलं आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद. आता सध्या सगळीकडे जी परिस्थिती आहे ती म्हणजे संकटाची परिस्थिती आहे. सर्वात मोठं संकट म्हणजे कोरोना आणि त्याची संख्या वाढत आहे आणि सरकार जरी काही गोष्टीमध्ये बंधन लूज करत आहे सवलत देत आहे तरीही मनुष्याच्या आरोग्याच्या दृष्टीने ही गोष्ट अधिक धोकेदायक आहे आणि अशा स्थितीमध्येही आपण देवाचे लोक प्रार्थना करत आहोत आणि देवाला धन्यवाद देऊया की देव अशा प्रकारे अनेक मंडळांशी संपर्क वाढवत आहे. अनेक देवाच्या सेवकांचा परिचय झालेला आहे आणि देवाच्या वचनाचा मानना अशा दिवसांमध्येही लॉकडाऊनमध्येही पुष्कळ समस्या असतानाही देव पाऊस पाडत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद देऊया. आणि हा कृपेचा काळ आहे. या वचनाद्वारे सुवार्तेची घोषणा होते आणि ज्यांचं तारण झालेलं नाही त्यांचं तारण होण्यासाठी पुन्हा एकदा घोषणा केली जाते. संधी उपलब्ध आहे. ज्यांचे तारण झालेले आहे ते आम्ही ख्रिस्ती लोक देवाच्या वचनामध्ये ख्रिस्ताच्या प्रतिमेप्रमाणे बनून देवाचा अधिक गौरव करावं. देवाने ज्या उद्देशाने मंडळी या जगामध्ये ठेवलेली आहे तो देवाचा उद्देश पूर्ण करावा यासाठी उत्तेजन प्राप्त होत आहे त्याबद्दल देवाला धन्यवाद. ब्रदर काल अजय मॅथ्यू यांनी अतिशय वचन सेवा किती गंभीर गोष्ट आहे आणि याविषयी फारच चांगल्या प्रकारे ते बोललेले त्यांच्या वचनाबद्दल देवाने त्यांचा काल उपयोग करून घेतला त्याबद्दल देवाला धन्यवाद. त्याचप्रकारे संध्याकाळी ब्रदर विल्सन जॉर्ज यांनी सुद्धा नेहमीच्या जीवनामधून पुष्कळ गोष्टी संपूर्ण पुस्तक एवढ्या कमी वेळामध्ये आणि चांगल्या प्रकारे समजावून सांगितलं देवाने त्यांना सहाय्य केलं त्याबद्दलही देवाला धन्यवाद. आता हा वेळ जो आहे परमेश्वर आपल्याशी निश्चित बोलणार आहे कारण हा आपला अनुभव आहे. आपण सर्वांनी प्रार्थना केलेल्या आहेत. जे सर्वजण या मीटिंगशी जोडलेले आहेत त्या सर्वांचे मी प्रभूमध्ये आभार मानतो. ते यासाठी की जरी लॉकडाऊनचे दिवस आहेत तरी इतर काही पुष्कळ काही कामे असतात आणि ती सर्व बाजूला ठेवून आपण सर्वजण हा वेळ प्रभूसाठी दिलेला आहे आणि आपणास ठाऊक आहे आपला विश्वास आहे बोलणारा व्यक्ती कोणीही असेल तो देवाचं एक पात्र आहे. देव त्याला उपयोगामध्ये आणतो. बाकी बोलणारा तर तो परमेश्वरच आहे. तो पवित्र आत्म्याच्या द्वारे त्याच्या वचनातून बोलतो आणि हा कृपेचा काळ आहे आणि अशा प्रकारे विपुलपणे देवाचं वचन देवाचा संदेश आपल्याला ऐकवायस मिळतो. विपुलपणे देवाचा संदेश ऐकवायस मिळतो हा शब्द जेव्हा मुखातून आला तेव्हा एक विचार आला की देवाने इस्रायल लोकांसाठी त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी त्यांचे पाप दाखवण्यासाठी वेळोवेळी संदेश ते पाठवले परंतु त्यांनी त्या वचनाचा धिक्कार केला. ती वचन ऐकली नाहीत आणि त्यानंतर त्यांना मोठ्या संकटाला सामोरं जावं लागलं. ते बाबेल देशामध्ये गुलामगिरीमध्ये गेले आणि देवाने पुष्कळ वेळेस आपल्या लोकांना सांगितलं
आणि आपला देव देवाच्या लोकांशी बोलणारा आहे, सोबत तो देवाच्या सेवकाद्वारे किंवा देवाच्या सेवकाला प्रगट केल्याशिवाय काहीच करत नाही असं आपण देवाच्या वचनामध्ये आमोसच्या पुस्तकामध्ये वाचतो. आणि म्हणून आपण पुष्कळ संदेश देवाचे वचन आतापर्यंत ऐकलेले आहेत, अजूनही पुढे ऐकू, प्रभू येशू ख्रिस्त येईल तोपर्यंत किंवा आपण या जगात आहोत तोपर्यंत. तर वचन ऐकत असताना एक महत्वाची भूमिका आहे की परमेश्वर माझ्याशी बोलत आहे आणि ते मी त्याच्या समोर हजर आहे, तो जे काही सांगेल ती त्याची माझ्यासाठी आज्ञा आहे. आणि आम्ही अतिशय उत्सुकतेने या ठिकाणी बसलेलो आहोत की परमेश्वर आमच्याशी बोलणार आहे. आजचा जो विषय आहे तसं जर आपण म्हणाल तर हा आजचं जे वचन आहे याची मांडणी किंवा हा विषय अतिशय सोपा असा आहे, आपल्या परिचयाचा आहे तरी अतिशय महत्वाचा आहे. विषय आहे खरे ख्रिस्ती जीवन किंवा ख्रिस्ताचे शिष्यत्व. खरे ख्रिस्ती जीवन असं आपण समजण्यासाठी एक मथळा किंवा टायटल याला देऊ शकतो. आणि त्यासाठी मी काही वचन वाचत आहे. मत्तय कृत शुभवर्तमान अध्याय 5 आणि वचन मला खास करून 16 वाचायचं आहे, परंतु मी 13-16 वाचत आहे. ब्रदर आवाज येतो ना बरोबर? ओके. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्यापलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. तुम्ही जगाचा प्रकाश आहात, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवित नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की त्यांनी तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. या ठिकाणी जे प्रभू येशू ख्रिस्ताने त्याच्या शिष्यांना जे दोन शब्द वापरलेले आहेत, एक उपमा दिलेली आहे पृथ्वीचे मीठ आणि दुसरी उपमा आहे जगाचा प्रकाश. प्रभू येशू ख्रिस्त त्याने जे काही शिकविलं त्याच्या शिकवण्याच्या पद्धतीमध्ये एक गोष्ट पाहावयास मिळते. अतिशय जे त्याने जे उदाहरणे दिले ते अतिशय परिचयाच्या वस्तूंच्या द्वारे त्याने स्वर्गीय सिद्धांत अतिशय सोप्या पद्धतीने सांगितले. जर आज प्रभू येशू ख्रिस्त देहामध्ये सेवा करत असते तर आज ज्या आपल्या परिचयाच्या गोष्टी आहेत, मग रेल्वे, बैलगाडी, मोटरसायकल किंवा जे काय यांचा उपयोग करून सुद्धा स्वर्गातील अद्भुत गोष्टी ज्या आम्ही समजू शकत नाहीत त्या समजावून सांगितल्या असत्या. मीठ हे सर्वांच्या परिचयाचं आहे आणि प्रकाश हाही सर्वांच्या परिचयाचा आहे. आणि हे दोन शब्द घेऊन प्रभू येशू ख्रिस्त अतिशय मोठी अद्भुत गोष्ट या ठिकाणी प्रगट करत आहे. वचन 13 मध्ये असं म्हटलेलं आहे, तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात, पण जर मिठाचा खारटपणाच गेला तर तो खारटपणा त्याला कशाने आणता येईल? पुढे ते बाहेर फेकले जाऊन माणसांच्या पायाखाली तुडविले जाण्या पलीकडे त्याचा कसलाच उपयोग नाही. दुसरी उपमा, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. आता मीठ आणि प्रकाश, परंतु इथे शब्द फार महत्वाचे आहेत. तुम्ही पृथ्वीचे मीठ आहात.
नेटचा प्रॉब्लेम आहे, तो ब्रदर फिर से जॉइंट होगा. ब्रदर आवाज येतोय? येत आहे ब्रदर, आवाज येतो ब्रदर? ब्रदर आवाज येत आहे. हो सॉरी, एक कट झालं होतं ना. हा काही हो ठीक आहे. तर आपण या ठिकाणी पाहतो की पृथ्वीचे मीठ आपल्याला म्हटलेलं आहे. मिठाचे पुष्कळ काही फायदे आहेत, पण मिठाचा जर खारटपणा गेला तर त्याचा काही उपयोग नाही. आपण ख्रिस्ती लोक, ख्रिस्ताचे शिष्य असताना जो ख्रिस्ताचा जो चांगुलपणा आणि ख्रिस्ताचे सर्व चांगल्या गोष्टी ज्या आहेत त्या आपल्यामध्ये आहेत, पण जर आपण त्या गोष्टी आपल्यामध्ये नसल्या तर आपलं जीवन जर ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे नसेल, कारण त्यामुळेच आम्हाला चव आहे. जर तसं नसेल तर आम्ही काही उपयोगाचे असू शकत नाहीत. तसंच 14 वचनामध्ये म्हटलेलं आहे, तुम्ही जगाचा प्रकाश आहात. पा, तुम्ही जगाचा प्रकाश आहात येतपर्यंत एक वेळ तरी मोठी गोष्ट आहे, पण तुम्ही जगाचा प्रकाश आहात असं प्रभू येशू ख्रिस्ताने म्हटलं. जर आपण योहानाची शुभवर्तमान 8 अध्याय आणि वचन 12 यामध्ये जर वाचलं तर प्रभू येशू ख्रिस्त म्हणाला, मीच जगाचा प्रकाश आहे. पण तो या ठिकाणी शिष्यांना म्हणत आहे की तुम्ही जगाचे प्रकाश आहात. आणि वेळेनुसार मी काही गोष्टी सोडत आहे, पण शिष्यत्वाची पहिली गोष्ट जी आहे ती तारण झाल्याशिवाय होत नाही. आणि असे पुष्कळ जगामध्ये ख्रिस्ती आहेत किंवा वचन ऐकणाऱ्यापैकी कोणी असू शकेल आपण, की आपण ख्रिस्ती म्हणून जीवन जगता, म्हणजे असं मानता की आम्ही ख्रिस्ती आहोत, पण जर आपलं तारण झालेलं नसेल तर आपण ख्रिस्ताचा प्रकाश होऊ शकत नाहीत, जगाचा प्रकाश होऊ शकत नाहीत आणि पृथ्वीचे मीठ होऊ शकत नाहीत. जर जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचे मीठ जर आपणास व्हायचं आहे तर आपलं तारण झालं पाहिजे. तारण ही अतिशय महत्वाची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट आहे, आपण पाहिलं जर आपलं तारण झालेलं आहे त्यामुळे आपण आता पृथ्वीचे मीठ आहोत. पृथ्वीला आपण प्रकाश देता, चव येत आहे आपल्यामुळे. सोबत आपण जगाचा प्रकाश असा आहोत, तर तो प्रकाश कसा पडेल तर या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताने अतिशय सोप्या पद्धतीने सांगितलेलं आहे, डोंगरावर वसलेले नगर लपू शकत नाही, दिवा लावून मापाखाली ठेवित नसतात, दिवटणीवर ठेवतात, म्हणजे तो घरातल्या सर्वांना प्रकाश देतो. ख्रिस्ती जीवन ज्या व्यक्तीचं खऱ्या अर्थाने तारण झालेलं आहे, ज्याचं परिवर्तन झालेलं आहे, ज्याचा नवीन जन्म झालेला आहे, तो व्यक्ती लपू शकत नाही. आणि जर कोणी असा स्वतःला ख्रिस्ती म्हणवणारा व्यक्ती असेल, तारण झालेला आहे असं मानणारा व्यक्ती असेल, परंतु त्याच्या घरातील लोकांना, गावातील लोकांना, त्याच्या संपर्कात येणाऱ्या लोकांना, त्याच्या ज्या मंडळीमध्ये तो सहभागी होत आहे त्या मंडळीतील लोकांना, जर त्याच्या जीवनामध्ये ख्रिस्ताचा प्रकाश जर दिसत नाही, त्याच ख्रिस्ती जीवन हे साक्षीचं जीवन दिसत नाही, तर त्याच्या वाईट सवयी सुटल्या जात नाहीत, जुन्या जीवनामध्ये जुन्या गोष्टी जाऊन नवीन गोष्टी येत नाहीत, तर जरी तो ख्रिस्ती म्हणत असेल तरीही त्याचं तारण झालं आहे याविषयी शंका आहे, आणि झालं नसेल याची जास्त शक्यता आहे. आणि म्हणून आम्ही आमची पूर्ण खात्री करून घेतलेली पाहिजे, वचनाप्रमाणे माझं तारण झालेलं आहे का. आणि जर आपलं तारण झालेलं आहे
तर आपण प्रकाश आपली साक्ष दिल्याशिवाय पृथ्वीला चव आणल्याशिवाय ज्यांच्या संपर्कात आपण जाऊ त्यांना चव येईल, आपल्या सहवासात जे येतील त्यांना ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये जो आहे, कारण आम्ही जरी जगाचे प्रकाश असं ख्रिस्ताने केला आहे तो प्रकाश आमचा नाही, तो ख्रिस्ताचा आहे आणि तो प्रकाश आम्ही परावर्तित करतो की आमच्यामधून ख्रिस्ताचा प्रकाश बाहेर पडतो. डोंगरावर बसलेले नगर लपू शकत नाही. पहा जे मीठ आहे की ज्याला त्याचा खारटपणा गेलेला आहे आणि जो प्रकाश आहे पण तो प्रकाश मापाखाली तो प्रकाश मापाखाली ठेवलेला आहे, तर हे ख्रिस्ती जीवन खरे ख्रिस्ती जीवन नाही. तर देवाने आपल्याला जगात यासाठीच ठेवलेलं आहे की आमच्यातील जो ख्रिस्ताचा प्रकाश आहे तो प्रगट झाला पाहिजे, दिसला पाहिजे, आणि म्हणून मापाखाली झाकून ठेवलेलं ख्रिस्ती जीवन हे देवाचं गौरव न करणारं जीवन आहे, आणि म्हणून आपल्या जीवनातून देवाचं गौरव झालं पाहिजे. या ठिकाणी म्हटलेलं आहे तो दिवस निवड ठेवतात म्हणजे तो घरात सर्वांना प्रकाश देतो. वचन 16, त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून त्यांनी स्वर्गातील पित्याचे गौरव करावे. मी जेव्हा वचन देवा कोणतं वचन द्यायचं आहे ते मला प्रगट कर, विचार प्रगट कर अशी देवाकडे जेव्हा प्रार्थना केली तेव्हा देवाने अंतकरणामध्ये हाच विचार दिला की देवाचं वचन हा कृपेचा काळ असल्यामुळं पुष्कळ प्रमाणाने घोषणा केली जात आहे देवाच्या वचनाची, आणि ती अधिक झाली पाहिजे, अधिक होत आहे. त्याबद्दल आपण देवाला धन्यवाद देऊया. तरीही जी महत्वाची गरज ही आहे की जे आपण तारण पावलेले लोक आहोत, आपल्याला पृथ्वीचे मीठ आणि जगाचा प्रकाश जर केलेला आहे देवाने तर आपला प्रकाश पडला पाहिजे. आणि वचन 16 मध्ये म्हटल्याप्रमाणे त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या की तुमची सत्कर्मे पाहून तुमच्या स्वर्गातील पित्याचे गौरव व्हावे. आमचं ख्रिस्ती जीवन हे साक्षीचं जीवन असलं पाहिजे आणि आमचं जीवन पाहून जगाने ज्यांच्या संपर्कामध्ये आम्ही येतो जे आम्हाला जवळून ओळखतात ते ख्रिस्ती असोत अगर तारण न पावलेले असोत त्यांनी आमचं जीवन पाहून देवाचं गौरव केलं पाहिजे असं आपलं जीवन पाहिजे. जर आपण 6व्या अध्यायामध्ये आलो मत्तयकृत शुभवर्तमान अध्याय 6 त्यामध्ये आपण पाहतो गुप्त धर्माचरण वचन 1, नंतर गुप्त दान धर्म, गुप्त प्रार्थना आणि गुप्त उपास याविषयी लिहिलेलं आहे. आता एका ठिकाणी आपण या ठिकाणी पाहतो की त्याप्रमाणे तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या. एका इथे सांगितलंय तुमचा प्रकाश लोकांसमोर असा पडू द्या आणि 6व्या अध्यायामध्ये सांगितलं आहे तुमचे धार्मिक जीवन हे गुप्त असलं पाहिजे. तर या दोन्ही शास्त्र भागांची तुलना करत असता आपल्याला प्रभू येशू ख्रिस्त जे सांगत आहे ते हे की आमचा प्रकाश आमच्या सत्कार्याचा प्रकाश हा जगासमोर प्रगट झाला पाहिजे. जो आमच्या आतमध्ये ख्रिस्त आहे तो आमच्या कृतीमधून जगाला दिसला पाहिजे, परंतु आम्ही फक्त लोकांना दाखविण्यासाठी धर्माचरण करू नये हा प्रभू येशू ख्रिस्ताचा सांगण्याचा उद्देश आहे. आम्ही पुष्कळ वेळेस आपलं स्वतःच आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. आमचं जे ख्रिस्ती जीवन आहे, आम्ही जे मंडळीमध्ये जातो, आम्ही जी आराधना करतो, हे प्रभू जो गुप्तदर्शी पिता पाहत आहे फक्त त्याला संतोष देण्यासाठी आहे की लोकांनी आम्हाला चांगलं म्हणावं म्हणून आहे. आम्ही चांगले आहोत
हेलो हाँ तर या ठिकाणी आपण पाहतो की आमचं धर्माचरण हे लोकांनी पाहावं परंतु लोकांना दाखवण्यासाठी आमचं धर्माचरण नसावं असं यामधून आपण पाहतो. सोबत आपण सहावा अध्याय वचन 22 ते 24 वचन पाहूया. सहावा अध्याय वचन 22 ते 24. डोळा शरीराचा दिवा आहे, यास्तव तुझा डोळा निर्दोष असला तर तुझे संपूर्ण शरीर प्रकाशमय होईल, पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. या वचनामध्ये प्रभू येशू ख्रिस्त अधिक एक महत्वाची गोष्ट सांगत आहे, डोळा शरीराचा दिवा आहे. डोळा एक ज्ञानाचं प्रतीक आहे. आम्ही पाहतो परमेश्वराने आदामाला सांगितलं त्यावेळेस ते जेव्हा आदामाने हवेने फळ खाल्लं, म्हणजे परमेश्वराने खाऊ नका सांगितलं होतं, जेव्हा त्यांनी ते फळ खाल्लं तेव्हा त्यांचे डोळे उघडले, नेत्र उघडले असं म्हटलं. त्याचप्रकारे आलिशाच्या वेळेसही तो म्हणाला या तरुणाचे डोळे उघड, तेव्हा त्याने त्याचे डोळे उघडले आणि त्याने परमेश्वराचं सईने पाहिलं. तर डोळा ज्ञानाचं प्रतीक आहे आणि या डोळ्याने शारीरिक डोळ्याने आपल्याला शरीरासाठी काही गोष्टींचा लाभ होतो, पण आमच्या आत्मिक नेत्र जेव्हा ख्रिस्त पवित्र आत्म्याच्या द्वारे प्रकाशित करीतो तेव्हा आम्हाला ख्रिस्ताचं गौरव दिसतं. पण तुझा डोळा सदोष असला तर तुझे संपूर्ण शरीर अंधकारमय होईल, या स्तोत्रातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. या ठिकाणी अतिशय गंभीर प्रश्न केलेला आहे. तुझ्यातील प्रकाश, प्रभू येशू ख्रिस्त हा प्रकाश आहे. त्याने आमचं तारण केलं, आम्ही प्रकाश आहोत कारण ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामध्ये आहे. आणि देवाची इच्छा ही आहे की तो ख्रिस्ताचा प्रकाश आमच्यामधून आमच्या सत्कार्याद्वारे जगाला प्रगट व्हावा. परंतु इथे एक शक्यता वर्तविलेली आहे, यास्तव तुझ्यातील प्रकाश जर अंधार असला तर तो अंधार केवढा. आपण आपलं ख्रिस्ती जीवन जगत असताना माझ्यामध्ये जो ख्रिस्तामुळे आलेला जो प्रकाश आहे तर तो प्रकाश अंधार तर नाही ना. याविषयी स्वतः चौकशी करणं, आत्मपरीक्षण करणं फार गरजेचं आहे. माझं वेळेकडे लक्ष आहे त्यामुळे मी लवकरच थांबण्याचा प्रयत्न करत आहे. तरी अतिशय महत्वाची गोष्ट आहे की ख्रिस्ताने आम्हाला जगाचा प्रकाश केलेला आहे, पृथ्वीचे मीठ केलेलं आहे. मग जो माझ्यातील प्रकाश आहे किंवा माझ्यामध्ये मीठ चव देण्याचं, सृष्टीला चव देण्याचं देवाने ठेवलेलं आहे, तर असं असताना काय तो प्रकाश अंधार तर नाही ना. प्रकाश अंधार कसा होऊ शकतो? मला एक उदाहरण आठवलं की आमच्या घरामध्ये लाईट थोडासा कमी पडत असताना जेव्हा आमचे सासरे आमच्याकडे आले, त्यांनी आल्याबरोबर ओळखलं की घरामध्ये ट्यूबलाईट आहे परंतु उजेड कमी का वाटत आहे, आणि त्यांनी तो ट्यूबचा रॉड ओल्या कपड्याने पुसून घेतला आणि लख प्रकाश असा झाला. सांगायचं उदाहरण की आम्हाला देवाने, ख्रिस्ताने ख्रिस्ताचा प्रकाश देणारे असं केलेलं आहे, पण ख्रिस्ताचा प्रकाश आम्ही ख्रिस्ताच्या वचनाप्रमाणे जीवन जगून, ख्रिस्ताने दिलेल्या शिकवणीप्रमाणे जीवन जगून, ख्रिस्ताला आपल्या अंतकरणामध्ये घेऊन त्याची इच्छा पूर्ण हो या दृष्टीने जीवन जगूनच आपण प्रकाश देऊ शकतो. परंतु जर आमची दृष्टी जर ख्रिस्तापासून बाजूला झाली, जगामध्ये आम्ही रममान झालो. या ठिकाणी दोन धन्याची चाकरीविषयी सांगितलेलं आहे, कोणी दोन धन्याची चाकरी करू शकत नाही कारण तो एकाचा द्वेष करील व दुसऱ्यावर प्रीती करील, अथवा एकाशी निष्ठेने वागेल व दुसऱ्याला तुच्छ मानेल. तुम्ही देवाची आणि धनाची चाकरी करू शकत नाही. या जगामध्ये जीवन जगत असताना, जेव्हा ख्रिस्ती जीवन जगत असताना, आम्ही धनावर जास्त प्रीती करीतो. ख्रिस्त आत्मिक गोष्टी आणि जगिक गोष्टी, जगिक गोष्टी मिळवण्यासाठी आणि आत्मिक गोष्टीचं नुकसान स्वीकारण्यात
स्वीकारतो त्यावेळेस आमच्यातील प्रकाश हा अंधार होण्याच्या प्रक्रियेमध्ये जातो आणि आमचं ख्रिस्तावरील लक्ष बाजूला होऊन जेव्हा जगामध्ये जाते तेव्हा आमच्यातील प्रकाश अंधार होतो. आणि आपल्या सर्वांना माहित आहे गलती करस पत्र 5:19 मध्ये देहाची कर्मे सांगितलेली आहे. आपण आत्म्याच्या प्रेरणेने चालण्याऐवजी जर कोणी देहाच्या कर्म करेल तर तो प्रकाश अंधकार होतो, अंधकारकडे जातो. आणि म्हणून आपण या ठिकाणी थांबत असताना जे गोष्टी आपण पाहतो, एक की खरे ख्रिस्ती जीवन किंवा ख्रिस्ताचे शिष्यत्व हा आपला विषय आहे. आणि या विषयामध्ये तारण न होता आम्ही कधीही जगाचा प्रकाश किंवा पृथ्वीचे मीठ होऊ शकत नाहीत. तर खरे शिष्यत्वाची सुरुवात ही आहे, तारण झालं पाहिजे, नवीन जन्म झाला पाहिजे. दुसरी गोष्ट, जर आमचं तारण झालेलं आहे तर आमचा लोकांसमोर प्रकाश पडला पाहिजे. आमच्या जीवनातील जे परिवर्तन आहे ते जगासमोर दिसलं पाहिजे आणि ते परिवर्तन दिसलं पाहिजे. परंतु त्या ख्रिस्ती जीवनामध्ये ढोंग दाखवण्याचा प्रकार कोणताही असता कामा नये याची आम्ही खबरदारी घेतली पाहिजे. आणि आमच्यातील जो प्रकाश आहे तो अंधार तर होणार नाही ना याची आम्ही काळजी घेतली पाहिजे. आणि आमचं लक्ष आम्ही ख्रिस्ताकडे ठेवलं पाहिजे. तर बंद करत असताना पुन्हा एकदा आम्ही आमचं ख्रिस्ती जीवन तपासू आणि आमच्या जीवनातील जो ख्रिस्ताने प्रकाश ठेवलेला आहे तो किती प्रमाणामध्ये प्रकाशित आहे, त्याच्यावर काही काजळी आलेली आहे का, काही जगातील लोभ चिंता संसाराची चिंता या जगिक गोष्टी येऊन आमचं आत्मिक जीवनातील प्रकाश पुढे मंदावत आहे का याची आपण प्रत्येकाने तपासणी केली पाहिजे, आत्मपरीक्षण केलं पाहिजे या लॉकडाऊनच्या काळामध्ये. आणि आपलं एक नाविन्याने समर्पण केलं पाहिजे. ज्या चुका किंवा उणीवा पाठीमागील दिवसामध्ये राहिल्या त्याच्याबद्दल देवाला क्षमा मागितली पाहिजे. आणि आपल्या पाऊल म्हणतो त्या प्रकारे आपल्यामध्ये ख्रिस्ताचं प्रतिरूप निर्माण व्हावं यासाठी आपण त्याला स्वाधीन होऊन त्याची इच्छेप्रमाणे आपण जगलं पाहिजे. आपण या ठिकाणी थांबूया आणि पुन्हा एकदा स्तोत्रसहिता 56:3 मधलं वचन, मला भीती वाटते तेव्हा मी तुझ्यावर भरोसा ठेवितो. या दिवसामध्ये आपण या संकटाच्या दिवसामध्ये असताना वेगवेगळे संकट येत आहेत, वादळ येत आहेत वगैरे वगैरे, तरी अशा सर्व स्थितीमध्ये आपण या परमेश्वरावर पूर्ण भरोसा ठेवून राहू. आणि त्याने आपल्याला जगाचा प्रकाश आणि पृथ्वीचे मीठ केलं आहे, तर त्या जे संज्ञा उपमा दिलेल्या आहेत त्याला शोभेल असं आपण जीवन जगू. आणि विशेष करून या ख्रिस्ती जीवनामध्ये कोणत्याही प्रकारे दिखावा नसेल, ढोंग नसेल, लोकांना प्रभावी करण्यासाठी किंवा लोकांनी चांगलं म्हणण्यासाठी आमचं जीवन नसेल, तर जो गुप्तदर्शी पिता आम्हाला पाहतो, आमचं अंतकरण पारखतो, निहाळतो, त्याला आम्ही पसंत होऊ आणि तो म्हणेल शाब्बास भल्या विश्वासू दासा, अशा प्रकारे जीवन जगण्यास परमेश्वर तुम्हाला मला आपल्या सर्वांना सहाय्य करो. देवाच्या नावाला धन्यवाद. पुन्हा एकदा वचन सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल प्रभूचे आणि मंडळीचे आभारी आहे.